मयो देवा महावीर हो महारुद्रा ज्ञान गुण भक्ति संगमा श्री हनुमते नमो नमः जय हनुमान संकट मोचन जय हनुमान जय हनुमान संकट मोचन जय हनुमान केसरी नंदन त्रिभुवन वंदन अंजनी सूत बलधारी केसरी नंदन त्रिभुवन वंदन अंजनी सूत संकट मोचन नाभ आपुले संकट मोचन नाभ आपुले सकल संकटे तारी जय हनुमान संकट मोचन जय हनुमान जय हनुमान संकट मोचन जय हनुमान संकट त्याचा निकट न येती जो ये आपुल्या चरणी संकट त्याचा निकट न येती जो संकट मोचन नाभ आपुले संकट मोचन नाभ आपुले सकल संकटे तारी जय हनुमान संकट मोचन जय हनुमान जय हनुमान जय हनुमान संकट मोचन जय हनुमान आपण कोणत्यातरी कक्षेत जाऊन विश्राम करा तसे ही हा पूर्ण महाल रिक्तच आहे आपण कोणत्याही कक्षेत जाऊन विश्राम करू शकता या दोघांच्या अंतिम क्रियेचा प्रबंध तर मी आताच करतो ज्याने हे वचन दिले आहे तो रघुवंशींचा रक्षक आहे प्रलाप बंद कर कन्या लक्ष्मण क्रोध करून हनुमानाने दिलेल्या वचनाची पूर्ती नाही होऊ शकत ह्याने सदैव आपल्या प्राणांचे रक्षण केले आहे मग आज आपण त्याच्या वचनाचे रक्षण नाही करू शकत प्रभू मी कोणत्याही कामनेने ह्या नागकन्याला वचन नव्हते दिले माझा उद्देश केवळ त्या असुरांचा वध करून आपल्याला मुक्त करणे हाच होता हनुमान तू चिंता नको करूस आम्हाला माहित आहे की तुझ्या वचनातही आमचे कल्याण निहित आहे प्रभू पुनश्च या कन्येचा उद्धार करा परंतु मला तर हेही माहित नाही की ही स्त्री कोण आहे मी सांगते श्रीराम मी एक उपेक्षित आणि वर्षानुवर्ष प्रताडित नारी आहे जसे अहिरावणाने आपले हरण केले होते तसेच त्याने माझेही हरण केले परंतु त्याने माझा बळी देवी मातेला नाही दिला त्याने सदैव माझे मुख बंद ठेवले काही बोलण्याचा प्रयास केला तर त्याचे खड्ग माझ्या मानेवर असायचे काय सांगू श्रीराम त्याने मला खूप दुःख दिले आहे भ्राता आपल्याला इथून शीघ्र प्रस्थान करायला हवे परंतु लक्ष्मण प्रस्थानापूर्वी आपल्याला कोणता ना कोणता निर्णय घ्यावाच लागेल परंतु भ्राता आता हे तर आपल्याला पवनपुत्र हनुमानच सांगू शकतो की त्याच्या वचनाची पूर्ती कशी करायची आहे माझ्या वचनाचे रक्षण पण होईल आणि प्रभूंच्या धर्माचे सुद्धा आपण जराही चिंता नका करू भ्राता लक्ष्मण जा हनुमान विवाहाचे आयोजन कर जय श्री राम
वैवाहिक विधी आरंभ होण्यापूर्वी मला काहीतरी करायलाच हवे। शेष प्रभू श्री राम यथा उचित करतीलच। मला तर केवळ आपले कार्य करायचे आहे। जय श्री राम। जय श्री राम। हनुमान, तुमचे स्वामी श्रीराम पतित पावन आहे। तुम्हाला श्रीरामांशी माझा विवाह करावा लागेल। ठीक आहे, परंतु माझीही एक अट आहे देवी। श्रीरामांशी विवाह करण्यासाठी मी कोणतीही अट मान्य करू शकते। प्रभू श्रीराम विवाह समयी ज्या चौरंगाच्या आसनावर बसतील, जर ते आसन नाही तुटलं तरच तुमच्याशी विवाह करतील। हनुमान, मी इथे आहे प्रभू। हनुमान, हे चौरंगाचे आसन तर तुटले, असे दुसरे आहे का? प्रभू, आता दुसऱ्या कोणत्याच आसनाची आवश्यकता नाहीये। मी नागकन्याला आधीच सांगितले होते, जर हे आसन तुटले तर हा विवाह कधीच संपन्न नाही होऊ शकणार। आता तर असं दिसतंय की ईश्वरालाही हे संबंध स्वीकार नाहीत। परंतु हनुमान, हे योग्य नाही झाले। मी नागकन्येची निराशा सहन नाही करू शकत। परंतु प्रभू, आपण हे जाणून बुजून नाही केलेत। जर विधीलाच हे स्वीकार नव्हते तर? हनुमान, जे काही झाले ते शुभ झाले। आता आपण इथून प्रस्थान केले पाहिजे। आपल्याला सूर्योदयापूर्वी शिबिरात पोहोचायला हवे। होय हनुमान, आता इथे कोणतेच कार्य शेष नाही राहिले। आपल्याला शीघ्र इथून प्रस्थान करावयास हवे। श्रीराम,
मला सोडून नका जाऊ। मी मनापासून तुम्हाला आपला पती मानले आहे। सत्य तर हे आहे की जर हे आसन तुटलेच नसते तर मी आपली भार्या असते। मला एकाकी सोडून नका जाऊ। मी तुमच्या पुढे हात सोडते। नागकन्या, तुला चांगले माहित आहे की मी आधीपासूनच विवाहित आहे। आजीवन एक पत्नी राहण्याचे व्रत घेतले आहे। आता जे घडले ते कदाचित माझ्या व्रताचे रक्षण करण्यासाठीच घडले असेल। नागकन्या, तू दुखी नको होऊस। मी विवश आहे। जर मी विवाह केला तर हनुमानाचे वचन भंग होईल। आणि तसेही त्रेतायुगात माझा दुसरा विवाह संभव नाही। परंतु आज माता चंडिके समक्ष मी तुला हे वचन देतो की द्वापार युगात कृष्णाच्या रूपात आपल्या भार्येच्या रूपात मी तुझे अवश्य वरण करेन। संकट मोचन जय हनुमान। पिताश्री, पिताश्री, मला मुक्त करा पिताश्री। पिताश्री मला मुक्त करा पिताश्री। हनुमान, हे आम्ही काय पाहतोय? कोण आहे हा? हनुमान, हा दिसायला आणि वागायला तर पूर्णतः अगदी तुझ्यासारखाच दिसतोय। पुन्हा हा तुला पिताश्री का बोलतोय? पिताश्री मला मुक्त करा पिताश्री। सत्य काय आहे हनुमान? कोण आहे हा? प्रभु, हा मकर ध्वज आहे जो स्वतःला माझा पुत्र सांगतोय। पुत्र? हे तर तुझ्यावर लांछन आहे हनुमान। भले कोणा ब्रह्मचारीचा पुत्र कसा काय असू शकतो? हनुमान, सर्वप्रथम तू मकर ध्वजाला मुक्त कर, शेष गोष्टी आपण मग पाहू। जशी आज्ञा प्रभू। सत्य तर हे आहे प्रभू की मला स्वतःलाच माहित नव्हते की मकर ध्वज माझा पुत्र आहे। लंका दहनाच्या समयी जेव्हा मी समुद्रात उडी मारली होती तेव्हा माझ्या शरीरावरील घामाला एका मासोळीने गिळले होते। त्यानेच ह्याचा जन्म झाला आहे। आपण दोघांना माझा प्रणाम। कल्याण हो। प्रभु, हा अहिरावणाच्या राज्यभवनाचा द्वारपाल आहे। याने माझ्याशी युद्ध केले आणि त्याच युद्धाच्या वेळी मी ह्याला आपला बंदी बनवले। परंतु याचे युद्ध कौशल्य पाहून मला पूर्ण विश्वास झाला आहे की हा माझाच अंश आहे। मकरध्वज, हनुमानाशी कोणीच युद्ध नाही करू शकत। तू आपल्या पित्या समान आपल्या कर्तव्याचे निर्वहन केलंय। तुझ्या संबंधी जाणून आम्हाला खूप प्रसन्न वाटले। भ्राता, या आधी नागकन्येसोबत तुमचा विवाह नाही झाला आणि आता विवाह शिवाय हनुमानाला पुत्राची प्राप्ती।
लक्ष्मण, आपली पाताळ लोकाची यात्रा आज सफल झाली. मी हनुमान पुत्र मकर ध्वजाला पाताळ लोकाचा अधिपती घोषित करतो. आणि नागकन्या राजमातेच्या रूपात सदैव मकर ध्वजाला शासनासंबंधी परामर्श देत राहील. पाताळपती मकर ध्वजाचा विजय असो. थांबा महाराज सुग्रीव, थांबा थांबा महाराज सुग्रीव. अशा प्रकारे या युद्धभूमीला सोडून निघून जाणं तुम्हाला उचित वाटतं? जर श्रीराम आणि सौमित्रीच नाही तर या युद्धाला काय अर्थ आहे ऋचराज? श्रीराम आमची शक्ती आहेत, आमचे मार्गदर्शक आणि पालनहार आहेत, म्हणून सगळ्यात आधी आपल्याला श्रीरामांना शोधावे लागेल. तुम्ही सगळे हे विसरताय कि जर प्रभू श्रीराम आपली शक्ती असतील तर आपणही त्यांची शक्ती आहोत. त्यांच्या अनुपस्थितीत लंकेश रावणाचा सामना आपल्याला करावाच लागेल. जर लंकेशाने अचानक युद्ध घोषणा केली तर आपले सैनिक त्याच्या समोर आत्मसमर्पण करतील. आपण लंकेशाकडे हे सांगून युद्ध विरामाची याचना करायची कि प्रभू श्रीराम आता नाही आहेत. इथे युद्ध विरामाची स्थिती नाही आहे आणि ना आम्ही युद्ध पलायन करून जात आहोत. परंतु जोपर्यंत श्रीराम आपल्या सन्मुख येत नाही आपल्या सैन्याचा मनोबल वाढणार नाही. आपल्याला युद्धाहून जास्त श्रीरामांची आवश्यकता आहे, श्रीरामांची आवश्यकता आहे. आपल्याहून अधिक त्यांना आपली चिंता असेल महाराज. पुन्हा त्यांना शोधण्यासाठी पवन कुमार हनुमान गेले आहेत. ते त्यांना सोबत घेऊन अवश्य येतील. परंतु अहिरावण आणि महिरावण खूपच मोठे मायावी आहेत. जर त्यांनी हनुमानांनाही संकटात टाकले तर हनुमान संकट मोचन आहेत रक्षेंद्र. त्यांच्या लीलेसमोर कोणाचीही माया कामी येणार नाही. तुम्ही सगळे हनुमानांवर विश्वास ठेवा, ते कधीच असफल होऊ शकत नाही. ते असताना श्रीराम आणि सौमित्रेय कधीच असुरक्षित राहू शकत नाहीत. आपण सगळे रावण आणि त्याच्या सेनेचा सामना करण्यास तयार आहोत. हनुमान श्रीराम आणि सौमित्रयांना घेऊन येतच असतील. महाराज विभीषण यांचा विजय असो, प्रभू श्री रामचंद्र यांचा विजय असो, प्रभू श्री रामचंद्र यांचा विजय असो, प्रभू श्री रामचंद्र यांचा विजय असो. आमच्या महाबली वीरांनो, न्याय आणि धर्माच्या रक्षकांनो, आज पवन पुत्र हनुमानाने हे सिद्ध करून दाखवले आहे की या जगतात विजय केवळ सत्याचाच होतो. पाताळ लोकीचे अधिपती अहिरावण आणि महिरावण यांचा वध करून हनुमानाने असंभवाला संभव केले आहे. मला पूर्ण विश्वास आहे की आपल्या सारख्या महान वीरांच्या शक्तीने आम्ही लंकेश रावणावर अवश्य विजय प्राप्त करू. आणि देवी सीतेला मुक्त करू. लंकेचे समस्त महाबली ह्या महायुद्धात बळी गेले आहेत. लंकेच्या विध्वंसाने विचलित होऊन रावणाने मायावी शक्तींचा आधार घेऊन आम्हाला परास्त करण्याचा प्रयास केला, परंतु तो असफल राहिला. आता आपल्याला आपल्या धैर्याचा, आपल्या साहसाचा
आणि आपल्या पराक्रमाचा परिचय द्यायचा आहे. हाच निर्णायक समय आहे. लंकेश रावण स्वयं आपल्या विक्राळ रूपात युद्धात प्रस्थान करेल. मोचन नाव आपुले संकट मोचन नाव आपुले सकल संकटे तारी हनुमान जय हनुमान.